आणि आता आपल्याला सगळ्यांना अधिक सतर्क करणारी बातमी कोरोनाची. राज्यामध्ये कोरोनाचा धोका अधिकाधिक वाढत चालला आहे. आज दिवसभरामध्ये राज्यात 12,160 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर 11 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1,748 जणांनी कोरोनावर मात केले. सध्या राज्याचा मृत्यूदर हा पुन्हा एकदा वाढून 2.1% गेला आहे. तर राज्यामध्ये आज 12,160 नवीन रुग्णांचं निदान झालंय. राज्यातली आणि मुंबईतली ग्रस्तांची संख्या वाढतीय. स्वाती, मुंबईतलाही आकडा झपाट्यानं वाढतोय आणि राज्यातला सुद्धा. हॅलो स्वाती, मुंबईसह राज्यातला सुद्धा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय. मिलिंद, 12,000 खरंच हा आकडा ऐकताना साजदस होतं, कारण आपण बघितलं की राज्यात एकेका दिवसाला 50,000 रुग्ण डिटेक्ट झालेले आहेत. आणि आता आपण म्हणजे तेव्हा जर आपण बघितलं की साधारणतः एक 2-1 महिन्यांचा कालावधी लागला होता जेव्हा हळूहळू रुग्ण वाढायला लागले तेव्हा तो आकडा गाठायला, पण आता आपण बघितलं की दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला हा एवढा मोठा आकडा वाढलाय 12,000, आणि त्यातल्या त्यात 68 रुग्ण हे नव्यानं ओमायक्रॉन बाधित सापडले, त्याच्यापैकी 140 जे आहेत ते एकटे मुंबईतले आहेत. त्यामुळे जसं तुम्ही म्हणाल तसं मिलन की ही सगळ्यांना विचार करायला लावणारी बातमी आहे. आणि आता मी या क्षणी रस्त्यावर उभी आहे. मी तुम्हाला सांगू शकेन की इथे जे चित्र मी बघते की मुंबईच्या काही भागांमध्ये की लोक सर्रासपणे 2-2, 3-3 गटाने बसलेले आहेत किंवा उभं राहत आहेत, पण तोंडावर मास्क नाहीये. आणि जसं आपण बघितलं की सध्या तरी रुग्णालयांची गरज भासत नाहीये. सध्या तरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या अत्यंत बोटांवर मोजण्याची आहे. पण मिलिन हा करोना व्हेरियंट आहे तो इतका पटापट त्याचे रूप बदलतो, इतका त्याचे म्युटंट इतके नव्यानं समोर येत आहेत, त्याचे व्हेरियंट इतके नव्यानं समोर येत आहेत की आता आणखी पुढे काय वाढून ठेवल्याची भीती आहे. अशात लोकांची ही बेफिकरी मात्र अधिक त्रासदायक ठरेल असंच वाटतं. आणि हा आकडा पुढच्या येत्या काळात आता आणखी कुठपर्यंत पोहोचतोय आता हेच बघायचं आहे, आता हेच म्हणावं लागेल. स्वाती, हा आकडा खरंच धडके भरवणारा आहे. साधारण मागचं वर्ष आठवतं आणि त्याही वेळेला अशाच पद्धतीनं आकडे झपाट्यानं वाढले होते. आपण सगळ्यांनी अधिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बातमी आहे शिर्डीतून. शिर्डीमध्ये व्यापाऱ्यांची आणि व्यावसायिकांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. प्रामुख्यानं सुट्टीच्या काळामध्ये हजारो भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झाले होते. 28-29 डिसेंबरपासून ते अगदी आजपर्यंत हजारो भक्त शिर्डीमध्ये साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. आणि भक्तांची किंवा इथे येणाऱ्या नागरिकांची सगळ्यात जास्त वर्दळ असते ती हॉटेलच्या व्यतिरिक्त दुकानांमधनं. आणि या दुकानदारांचा शेकडो जणांशी दररोज संपर्क येतो, मग ते ट्रॅव्हल एजंट्स असतील किंवा अन्य दुकानं असतील. आणि त्यामुळे व्यावसायिकांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. उद्यापासूनही कोरोना चाचणी केली जाणार आहे. हरीश धिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हरीश, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, आपण जर बघितलं तर सुट्ट्यांच्या काळामध्ये एकतर नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने व्हावी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीमध्ये दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी असते. गेल्या वर्षी खरं तर भक्तांना इथे गर्दी करता आलेली नव्हती किंवा दर्शन मिळत नव्हतं, मंदिर बंद होतं. यावर्षी मात्र मंदिर सुरू असल्यानं देशभरातले जे साई भक्त आहेत ते 25 डिसेंबरपासूनच गर्दीला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि मग 30 तारीख असेल, 31 डिसेंबर असेल, या दिवशी तर लाखो भाविक शिर्डीमध्ये आलेले होते. 1 तारखेला आणि 2 तारखेला देखील मोठी गर्दी होती. आणि शिर्डीत आलेला प्रत्येक साई भक्त जो आहे त्याचा संपर्क इथल्या शिर्डीतल्या व्यावसायिकांशी येतो. मग तो टॅक्सी ड्रायव्हर असेल, इथले फुल आर प्रसादाची दुकानं असतील किंवा इथले हॉटेल रेस्टॉरंट असतील, सगळ्यांशी त्यांचा संपर्क येत असतो. साई मंदिरामध्ये खरं तर विशेष काळजी घेतली जाते, कोरोनाचे सगळे नियम पाळले जात आहेत. मात्र दुसरीकडे बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि अनेक भक्त मास्क लावलेले नव्हते, व्यावसायिकांनी देखील काळजी घेतलेली नव्हती. मग अशा वेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी भीती शिर्डीमध्ये निर्माण झालेली होती. आणि त्याच अनुषंगाने शिर्डी नगरपंचायतीने निर्णय घेतलाय की उद्यापासून शिर्डीतल्या सगळ्यांची जे व्यावसायिक आहेत ज्यांचा संपर्क साई भक्तांशी आलेला आहे अशा सगळ्यांची कोरोना टेस्ट होणार आहे. त्या जवळपास 5-6 दिवस ही सगळी मोहीम चालू राहील आणि त्यातनं मग किती जण पॉझिटिव्ह झाले का आणि काय चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे.
मिलिंदजी. तूर्तास धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल. आणि यासोबतच बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबूयात. पण घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, खूप गरजेचं आहे.